नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आज आपण इयत्ता 11वी कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या ट्रेडमधील व्होकेशनल पेपर सेकंड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन याचा थेरीचा सिलॅबस आपण थोडक्यात त्याची ओळख करून घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे बिल्डिंग इलिमेंट अँड टर्मिनॉलॉजी. या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन, त्याचबरोबर टाईप्स ऑफ बिल्डिंग, प्लॉट अँड रिलेटेड टर्मिनॉलॉजी, त्याचबरोबर लाईन आउट, बिल्डिंग टर्मिनॉलॉजी, सिक्वेन्स ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आयटम्स अशा पद्धतीनं माहिती घेणार आहोत. दुसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे फाउंडेशन, त्यामध्ये त्याची व्याख्या, त्याचं फंक्शन, लोड्स ऑन फाउंडेशन, त्याचबरोबर पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग द टाईप ऑफ फाउंडेशन, बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल या मुद्द्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर टाईप्स ऑफ फाउंडेशन, कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ फाउंडेशन अँड रिमेडियल मेजर्स. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे मित्रांनो तो म्हणजे मशिनरी वर्क आहे. बांधकामामध्ये आपण जे काही टेक्निकल टर्म्स यूज करणार आहोत त्याबद्दलची माहिती आहे. टाईप ऑफ ब्रिक मशिनरी अकॉर्डिंग टू क्वालिटी अँड मटेरियल यूज, बॉन्ड्स इन ब्रिक मशिनरी, बॉन्डिंग ऑफ ओल्ड वर्क टू न्यू ओल्ड न्यू वर्क, रिपेरिंग ऑफ ब्रिक मशिनरी, त्याचबरोबर सुप्रिजन पॉईंट्स इन ब्रिक कन्स्ट्रक्शन, त्यानंतर लाईट वेट ब्रिक मशिनरी असेल, कॉन्क्रीट ब्लॉक मशिनरी असेल, याची चेकलिस्ट वगैरे याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर ड्रेसिंग ऑफ स्टोन, टाईप्स ऑफ स्टोन मशिनरी अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स, मेथड ऑफ स्टोन मशिनरी वर्क, सुपरविजन पॉईंट्स ऑफ स्टोन मशिनरी वर्क. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे मित्रांनो तो म्हणजे वॉल्स. तर यामध्ये वॉल्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. टाईप्स ऑफ वॉल्स, लोड बेरिंग अँड नॉन लोड बेरिंग वॉल, पार्टिशन वॉल, रिटेनिंग वॉल, कॅव्हिटी वॉल अशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर ग्लास क्लॅडिंग असेल, ग्लास पार्टिशन असेल. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो मित्रांनो तो म्हणजे प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग. प्लास्टरिंग म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचं महत्त्व, टेक्निकल टर्म्स इन प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग, त्याचबरोबर टाईप ऑफ प्लास्टर, मग ते सिंगल कोट, डबल कोट, ॲप्लिकेशन ऑफ प्लास्टर, क्युरिंग ऑफ प्लास्टर, आणि त्याचबरोबर सुपरविजन पॉईंट्स इन प्लास्टरिंग, डिफेक्ट्स इन प्लास्टर अँड रिपेअर्स ऑफ प्लास्टर. त्यानंतर पॉइंटिंग म्हणजे काय, त्याचा उद्देश काय, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, ॲप्लिकेशन कसं करायचं असतं, रिपेअरिंग ऑफ ओल्ड पॉइंटिंग, सुपरविजन पॉईंट्स अशा पद्धतीनं प्लास्टरिंग अँड पॉइंटिंगचा अभ्यास आपण वर्षभरामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर आता पुढचा जो चॅप्टर आहे मित्रांनो तो म्हणजे रूप अँड रूप कव्हरिंग इंट्रोडक्शन. त्यामध्ये टेक्निकल टर्म्स, टाईप्स ऑफ रूप्स, पिचड रूप्स आणि मेथड ऑफ फिक्सिंग एसी शीट, जी आय शीट्स, फ्लॅट रूप, अनपिचर रूपची ड्रेनेज सिस्टीम याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर पुढचा चॅप्टर आहे मित्रांनो फ्लोरिंग किंवा फ्लोअर्स अँड क्लॅडिंग. यामध्ये आपण टेक्निकल टर्म्स, त्याचबरोबर टाईप्स ऑफ फ्लोअर्स किंवा फ्लोअर टाईल्स, ॲडव्हान्स मटेरियल यूज फॉर फ्लोरिंग, क्लॅडिंग म्हणजे काय, चेकलिस्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लोरिंग. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे मित्रांनो डोअर अँड विंडोज. त्यामध्ये आपण टेक्निकल टर्म्स रिलेटेड टू डोअर अँड विंडोज, लोकेशन अँड साईज ऑफ डोअर्स अँड विंडोज, त्याचबरोबर टाईप ऑफ डोअर अँड विंडोज, टाईप्स ऑफ मटेरियल यूज फॉर डोअर्स अँड विंडोज. आणि नेक्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो जिना, स्टेअर अँड स्टेअर केज इंट्रोडक्शन. त्यामध्ये टेक्निकल टर्म्स, त्याचबरोबर लोकेशन ऑफ स्टोअर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्टेअर केज आणि क्लासिफिकेशन ऑफ स्टेअर केज. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो प्लंबिंग. यामध्ये टेक्निकल टर्म्स, त्याचबरोबर प्लंबिंग सिस्टीम, वॉटर सप्लाय सिस्टीम, असेसमेंट ऑफ वॉटर आणि त्याचबरोबर युजेस ऑफ डिफरंट पाईप्स इन प्लंबिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्स, कॉक्स, सॅनिटरी सिस्टीम याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर फिक्सिंग ऑफ डिफरंट सॅनिटरी फिटिंग्स, सेप्टिक टँकबद्दलची माहिती, सोप पीट, ड्रेनेज स्कीम फॉर रेसिडेन्शियल युनिट. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो वॉटर प्रूफिंग किंवा डॅम प्रूफिंग. त्याचं रिझन काय असतं डॅम्पनेस येण्याचं, सोर्स ऑफ डॅम्पनेस, मटेरियल ऑफ डॅम प्रूफिंग आणि मटेरियल फॉर वॉटर प्रूफिंग, मेथड ऑफ वॉटर प्रूफिंग आणि डॅम प्रूफिंग ट्रीटमेंट कशी करायची असते त्याबद्दलची माहिती आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे पेंटिंग. तर पेंटिंगमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेंटचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. पेंटिंग कसं केलं जातं जुन्या कामावरती, नवीन कामावरती आणि त्याचबरोबर ऑइल पेंटिंग ऑन प्लास्टर सर्फेस असेल, डिस्टेम्परिंग असेल, एक्सटेरियर पेंटिंग असेल, स्प्रे पेंटिंग असेल, डिस्टेम्परिंग असेल, प्लास्टिक पेंटिंग असेल,
अशा पद्धतीनं एक्सटेरियर आणि इंटिरियर पेंटिंग बद्दलची माहिती सांगणारा हा महत्त्वाचा आणि शेवटचा चॅप्टर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आपण 12 चॅप्टरचा अभ्यास वोकेशनल पेपर सेकंड बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.